अवघ्या महाराष्ट्राची आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पांची काल सांगता झाली. मंगलमय वातावरणाची सांगता अनंत चतुर्दशीच्या पर्वावर करण्यात आली होती. मागील 10 दिवसात वरोरा शहरात देखील भक्तिमय वातावरण होते. त्याची सांगता गणेश विसर्जनाने झाली. वरोरा शहरातील श्री गणेशाचे विसर्जन स्थानिक आंबेडकर चौकातील तलावामध्ये घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. वरोरा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे ढोल ताशाच्या गजरात आखाडे आणि इतर वाद्यवृद्धांच्या माध्यमातून अनेक मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संघटनांनी भोजनदान आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय शहरात स्वच्छता टिकून राहावी याकरिता नगर परिषद वरोराचे अधिकारी आणि कर्मचारी अविरत प्रयत्न करत होते. यावेळी विसर्जन स्थळी क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर, उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार, नगराध्यक्ष एहतेशाम अली, नगरसेवक छोटूबाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. वरोरा शहरामध्ये आणि प्रामुख्याने चंद्रपूर शहरामध्ये गणेशाचं विसर्जन आहे. मागील 10 दिवसापासून सर्व गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहाने गणेशाचे पूजन केलं, भक्तिभावाने खूप प्रेम केलं. या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचंड असं प्रेम आमच्या सर्व भक्तांनी केलं. मी बऱ्याच तालुक्यामध्ये फिरलो, गणेशाचं दर्शन घेतलं. घेत असताना मी प्रामुख्याने गणेशांना हीच विनंती केली, प्रार्थना केली की देवा, या माझ्या विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण शेतकरी, बेरोजगार, मजूर, नौकरी वर्ग जे दुःखाने पीडित आहे, अशा सर्व बांधवांना, माझ्या भगिनींना चांगलं आयुष्य लाभो.